महाराष्ट्र राज्य मंडळाच्या 10वीच्या नव्या अभ्यासक्रमावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यशास्त्र या विषयाच्या पाठ्यपुस्तकात भाजपा आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आलंय, तर अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या पुस्तकामध्ये राजकीय सद्यस्थिती तसेच पक्षांबाबतचे उल्लेख आहेत, त्यातील काही उल्लेखांवरून वाद होऊ शकतो. पाठ्यपुस्तकामध्ये राजकीय सध्याची स्थिती तसेच पक्षासंदर्भातील उल्लेख करण्यात आलेत, त्यातील काही उल्लेखांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा यांचं जतन केलं पाहिजे अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर आहे असा उल्लेख या पाठ्यपुस्तकामध्ये करण्यात आलाय. शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कासाठी, मराठी भाषेचं संवर्धन आणि परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे. विशेष म्हणजे ही माहिती धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हासह भगव्या रंगामध्ये छापण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते तथा नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी देखील भाजपवर टीका केली असून ते म्हणाले की पाठ्यपुस्तक विविध राजकीय पक्षांचा परिचय करून देत असताना सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने कुठेतरी आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असून इतर पक्ष चुकीचे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. शासनाचं धोरण, कुठेतरी इतिहास, अभ्यासक्रम बदलायचे असून त्यांची बुरसटलेली विचारसरणी लोकांच्या मनावर थापण्याचा प्रयत्न चालू आहे. शिक्षण अत्यंत महत्त्वाची व्यवस्था असून शिक्षण व्यवस्थेला अशा पद्धतीनं कुणीतरी राजकीय हेतू मनामध्ये ठेवून त्याचा वापर करणं अत्यंत गंभीर असून देशाच्या राज्यघटनेच्या विरुद्ध असल्याचं आमदार सुधीर तांबे यांनी म्हटलं. स्कंद 10वीचा आहे त्याच्यासाठी राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये विविध राजकीय पक्षांचा परिचय करून देत असताना खऱ्या अर्थाने एक सरकारने, विशेषतः सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना पक्षाने, कुठेतरी आपला पक्ष इतरांपेक्षा काहीतरी वेगळा आहे आणि इतर पक्ष हे चुकीचे आहेत असं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे आता या भारतीय जनता पार्टीची नीतिमत्ता एवढी घसरली की ते आता पाठ्यपुस्तकाचा वापर स्वतःचा प्रचार करण्यासाठी करतो. आता उद्या परत वेगळा राजकीय पक्ष सत्तेवर येणार, तो पुन्हा स्वतःची काहीतरी ओढणार आणि मग अशा पद्धतीने जी कोवळी मुलं आहेत. एकंदरीत आपण पाहिलं या शासनाचं जे धोरण आहे की कुठेतरी इतिहास बदलायचा, पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम बदलायचे, त्याच्यामध्ये जी काही त्यांची बुरसटलेली विचारसरणी आहे ती विचारसरणी कुठेतरी लोकांच्या मनावर थापण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू. आपण पाहिलं असेल की नुकतंच या देशाचे शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलं की आमचा डार्विनचा सिद्धांत आम्हाला मान्य नाही आहे, न्यूटनचा सिद्धांत आम्हाला मान्य नाही, म्हणजे आपण देशाला कुठे घेऊन जाणार आहोत. आणि प्राचीन संस्कृतीच्या नावाखाली तुम्ही जर कुठेतरी अंधश्रद्धा आणि बुरसटलेले विचार लोकांपर्यंत नेणार असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आज जग चंद्रावर चाललेलं आहे, जग अत्यंत विज्ञानामध्ये प्रगत होत चाललेलं आहे. आपल्याला महासत्ता बनायचं, आपल्या सगळ्या लोकांच्या बरोबर जायचं आहे आणि त्यासाठी शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. त्यामुळे या शिक्षण व्यवस्थेला अशा पद्धतीने कुठेतरी एक राजकीय हेतू मनामध्ये ठेवून त्याचा वापर करणं मला असं वाटतं की अत्यंत गंभीर आहे. ते या देशाच्या राज्यघटनेच्या विरुद्ध आहे आणि त्यामुळे या गोष्टीचा निश्चितपणाने मी निषेध करतो. भाजपचं सरकार अनेक ठिकाणी भगवे बोर्ड लावत भगवकरण करण्याचा प्रयत्न करतंय, त्यात आता पाठ्यपुस्तकंही बाकी राहिलेली नाहीत. खरं तर शिक्षणात जातपात आणि राजकीय विचार यावयास नको असं सांगितलं जातं, मात्र शिक्षणातही ज्यांचं सरकार असेल त्यांचाच बोलबाला दाखवून एक वेगळ्या प्रथेला सुरुवात केली जातीय. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांची चिन्हे झाकून ठेवली जातात, मग आता पाठ्यपुस्तकंही जमा करून घेतली जातील का? आणि काही वर्षांनी मतदानाचा अधिकार मिळवणाऱ्या मनावर शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून पक्षांची प्रतिमा बिंबवणं किती योग्य आहे हा प्रश्न इथेही उपस्थित होतोय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.